तर पहिला वाला जो पार्ट होता जो की आपण डिस्कस करणार होतो कल्चरनुसार, हे पुस्तक मी इकडे ठेवतो. पहिला जो पार्ट आपण कव्हर करणार होतो तो आहे अँटीजन अँटीबॉडी. या साऱ्या गोष्टी ना वरवर घेऊ आपण, कारण आतापासून ना एवढं काही आपल्याला बघायचं नाही. अँटीजन आणि अँटीबॉडी, बघा हा जो अँटीजन हा जो वर्ड आहे याच्यामध्ये हा जो GEN आहे ना याला रिलेट करायचा फॉरेनची. दिसत आहे GEN, तर फॉरेन मटेरियल जे आहे ते म्हणजे झाले अँटीजन. फॉरेन मटेरियल म्हणजे कसे, तर ज्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये आहे ना बाहेरून येतात, जसं काही व्हायरस झाले, काही बॅक्टेरिया झाले, किंवा काही केमिकल्स पण होऊ शकतात जे की आहे ना हार्म करतील. तर मी लिहितो फॉरेन मटेरियल कॉजिंग, हां ठीक आहे, तर अशा गोष्टी बाहेरून येणाऱ्या ज्या आहे ना आपल्या बॉडीला हार्म कॉज करतील त्याला मी काय म्हणू शकतो अँटीजन. आता बाहेरून समजा जर तुमच्या बॉडीमध्ये कोणीतरी आला आणि जो की काय करत आहे हार्म कॉज करत आहे, तर तुमची बॉडी काहीच नाही करत का? ऑब्व्हियसली आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टम आहे. पर्टिक्युलरली इम्युन सिस्टम म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना, जेवढं की आपण शिकलो त्याच्यामध्ये WBC म्हणजे झाली आपली इम्युनिटी. तर WBC मध्ये पण टाईप असतात. तर हे WBC मधला एक टाईप जो आहे तो काय करते, अँटीबॉडी तयार करते. अँटीबॉडी म्हणजे मी असं पण म्हणू शकतो इम्युनिटी तयार करते. ठीक आहे, तर अँटीजन आला जो की आहे ना हार्म कॉज करणार आहे, तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये माझी बॉडी काय करेल, अँटीबॉडी तयार करेल. ठीक आहे, तर अँटीबॉडी म्हणजे काय झालं, अँटीजनच्या अगेन्स्ट मध्ये अँटीजनला मारणारे म्हणजे काय झालं, अँटीबॉडी. ठीक आहे, एक मी एक्झाम्पल घेतोय, बघा मी कॅमेरा स्टार्ट करतोय पुन्हा. ठीक आहे, जसं बघा आहे ना तुम्हाला पेन दिसत असेल, तर हा पेन मध्ये हा वाला जो पार्ट आहे, हा निब वाला जो पार्ट आहे हा आहे ना हार्मफुल आहे, कारण हा आहे ना आपल्या बॉडीला टोचू शकते. तर हा म्हणजे काय झाला, अँटीजन झाला. आणि याच्यासाठी मी काय करेन आहे ना हे कॅप लावून टाकेन. तर हे कॅप लावली म्हणजे काय झाला, अँटीबॉडी. तर अँटीबॉडी म्हणजे कॅप आणि अँटीजन म्हणजे काय झालं, हे हार्मफुल वाला पेन. तर काय करणे आहे, या पेनचा इफेक्ट कमी करणे आहे. तर मी काय करणार आहे, याच्यावर आहे ना कॅप लावणार आहे. सेम तसंच काम असते कुणाचं, अँटीबॉडीचं. तर बघा इथं आहे ना खालची ही जी डायग्राम दिसत आहे तुम्हाला, त्या डायग्राम मध्ये आहे ना, बघा या खाली आहे ना डायग्राम मध्ये आहे ना, इथे आहे ना बघा मार्क करतोय मी हा वाला पार्ट, बघा अँटीजनचा. अँटीजनचा म्हणजे हा वाला जो पार्ट तुम्हाला दिसत आहे मोठासा, हा जो मोठा वाला जो पार्ट दिसत आहे तो झाला समजा अँटीजनचा. तर बघा या अँटीजन वर आहे ना, जसं आपण पेनाला बघितलं होतं काहीतरी नेब होता, स्पाइक होता, सेम याच्यावर पण आहे ना काहीतरी मटेरियल असतात जे की आहे ना आपल्या सेल मध्ये घुसण्याचा प्रयत्न करते. जसं पेन आपल्या स्किन मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता, तसं सेम काहीतरी स्पाइक्स आहेत समजा, किंवा काहीतरी मटेरियल आहेत जे की आहे ना आपल्याला हार्मफुल आहेत, आपल्या सेल मध्ये घुसण्यासाठी हार्मफुल आहेत असं मी म्हणू शकतो. मग आपली बॉडी काय करेल, अँटीबॉडी तयार करेल. आणि अँटीबॉडी म्हणजे कोण आहे, पेनावरची कॅप. तर सरळ सरळ बघाल तर इथं बघा हा जो एक चौकोनी वाला स्पाइक आहे याच्यावर आहे ना एक कॅप लावली, ती झाली आपली अँटीबॉडी. तर एक टाइपचा हा अँटीबॉडी झाला. दुसरा बघा इथं ट्रायंगुलर शेपचा आहे, त्या ट्रायंगुलर शेपच्या स्पाइकवर पुन्हा आपण कॅप लावली, तर तो पण काय झाला, अँटीबॉडी. तर हा अँटीबॉडीचा एक टाईप झाला म्हणा, आणि हा ट्रायंगुलर वाला अँटीबॉडीचा दुसरा टाईप. ठीक आहे, असे मल्टिपल टाईपचे अँटीबॉडी असतात. तर आपल्या बॉडीमध्ये आधीपासून आहे ना अँटीबॉडी असतात, ऑलरेडी आधीपासून आहे ना आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी असतात, पण काही काही बनवावं लागतात. एक्झाम्पल जसं मी पेनाचा एक्झाम्पल घेतला, तर पेनाचा एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे, पेनाचा एक्झाम्पल आहे. तर अँटीबॉडी आपण कसं तयार करू, जसं कॅप असते समथिंग लाईक त्यानुसार. आता असं पण होते कधी कधी की नवीन अँटीजन आले, तर मी इथं लिहितो न्यू अँटीजन. आता नवीन अँटीजन म्हणजे काय, नवीन वाले पेन समजा. तर नवीन अँटीजन आले तर जसं की आपल्याला ना ओळख नाही आहे, तर मग काय करावं लागेल, आपली बॉडी आहे ना नवीन अँटीबॉडी तयार करेल. पुन्हा मी कॅमेरा स्टार्ट करतो, बघा बघा माझ्याकडे ना हा एक पेन आहे, पुन्हा हायलाइटर आहे, तर हा आहे ना नवीन आहे. मग याच्यासाठी काय करेल, अरे असं काहीतरी स्ट्रक्चर आहे, मग माझी बॉडी काय करेल, असं काहीतरी आहे ना एक कॅप बनवेल. तर अँटीजन जसं आहे त्याच्या अकॉर्डिंगली अँटीबॉडी बनवण्याचं काम कोण करते, आपली बॉडी करते म्हणा किंवा WBC करते म्हणा. ठीक आहे, तर हा एक नवीन पेन आला, हा एक पेन आहे, पुन्हा याचा कॅप आहे ना माझ्याकडे आहेच नाही, म्हणजे कॅप नाही आहे याला. तर हा जर बॉडीमध्ये गेला तर काय करेल, माझी बॉडी याच्या अकॉर्डिंगली याचं जसं स्ट्रक्चर आहे त्याच्या अकॉर्डिंगली काय करेल, माझी बॉडी अँटीबॉडी आहे ना तयार करेल. तर अँटीजन म्हणजे समजलं असेल फॉरेन वाल्या गोष्टी ज्या की हार्म कॉज करतील त्याला अँटीजन म्हणू शकतो. आणि अँटीबॉडी म्हणजे काय, माझी बॉडी त्याच्या अगेन्स्ट मध्ये
जसा पेनचा कॅप आहे तसं तयार करेल, त्याला मी म्हणू शकतो अँटीबॉडी. तर न्यू अँटीजन आला तर न्यू अँटीबॉडी तयार करेल. ठीक आहे, आता एक इथं कव्हर करू शकतो का आपण? चला थोडासा आहे ना आपण याला कव्हर करू. सा आता समजा माझ्या बॉडीमध्ये जसं मी आहे ना अँटीजन म्हणजे ना मी दोन टाईपचे अँटीजन काढतो. बघा, एक हा झाला ट्रँगुलरवाला अँटीजन. बघा तीनही टाईपनी आहे ना काय म्हणतोय हे आहे. एक अँटीजन असा आहे, ठीक आहे, एक अँटीजन असा आहे समजा. बघा हे तीन टाईपचे आहे ना मी अँटीजन काढले. हे तीनही टाईपचे अँटीजन समजा जर माझ्या बॉडीमध्ये गेले तर माझी बॉडी काय करेल, आयडेंटिफाय करेल. जसं एक्झाम्पल जर बघितलं तर मगाशी जर मी पेन घेतला तर मला माहिती आहे की या पेनवर कोणता कॅप लागेल. ठीक आहे, पुन्हा दुसरा वाला जो घेतला पेन हायलायटर, तर मला माहिती आहे की त्या हायलायटरवर कोणता पेन लागेल, सॉरी कोणता कॅप लागेल. तर त्या अकॉर्डिंगली मी काय करत असतो, त्याच्यावर कॅप बसवत असतो. तर हे जे काही अँटीजन आहेत या अँटीजनची आहे ना ओळख केली जाते आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे, तर माझ्या बॉडीमध्ये हा एक मला माहिती आहे ट्रँगुलर आहे, तर याच्यावर कसा कॅप लागेल. हा एक आहे स्पाईक सारखा, याच्यावर कसं कॅप लागेल हेही मला माहित आहे. आणि हा नंबर तीनचा आला, याच्यावर कसं कॅप लागेल हेही मला माहिती आहे. पण समजा नवीन वाला कोणता तरी आला, जसं हा एक आला आहे समजा, तर याच्यावर कसं कॅप लागेल हे आपल्या बॉडीला माहित नाही. तर हा नवीन अँटीजन आला तर माझी बॉडी काय करते, अँटीबॉडी पण आहे ना नवीन तयार करते. पण त्याच्यासाठी पहिली गोष्ट आहे की हा आला हा कोण आहे, है ना, याचा स्ट्रक्चर कसा आहे, तर याला आयडेंटिफाय करावं लागेल. ठीक आहे, तर पहिले काय करेल, नवीन वाला आला त्याला आयडेंटिफाय करेल, आणि नंबर दोन नवीन अँटीबॉडीचं जनरेशन करेल. तर नवीन अँटीबॉडीचं जनरेशन करेल, आणि नंबर तीन त्याला स्टोअर करून ठेवते आपल्या मेमरीमध्ये. ठीक आहे, तर मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवते म्हणजे कसं कसं, तर मगाशी जर बघा एक्झाम्पल आपण बघितला होता, दोन पेन्स बघितले होते, एक साधा पेन होता आणि एक हायलायटर पेन होता. तर पहिल्या वेळी आहे ना मी काय केलं, आयडेंटिफाय केलं की कोणता पेन आहे. अच्छा, साधा पेन असेल तर अशा टाईपचा कव्हर लागेल, हायलायटरचा पेन असेल तर अशा टाईपचा कॅप लागेल. ठीक आहे, आणि पुन्हा नवीन जर आला तर मी काय करेन, जसं मी आता जो पेनाने लिहित आहे तो जर आला तर मी काय करेन, जनरेट करेल आणि मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवेन. मग आहे ना तुम्ही काय कराल, कोणता पण जरी पेन दिला तरी मी काय करू शकतो, अच्छा हायलायटर आहे याच्यासाठी हा कॅप लागतो लावून द्या, समथिंग लाईक असं करते. तर आयडेंटिफिकेशन, नंतर अँटीबॉडीचं जनरेशन, आणि आहे ना मेमरी पॉवर म्हणजे स्टोअर करून ठेवते की असं असं आहे. ठीक आहे, तर सेम आहे ना आपल्या बॉडीमध्ये पण आहे ना वर्क करत असते. आता जसं बघा एक्झाम्पलमध्ये पोलिओचा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये टाकला गेला होता, मल्टिपल टाईम टाकला आहे. पोलिओच्या डोजेस जे आहेत ना ते मल्टिपल टाईम आहे ना आपल्या बॉडीमध्ये दिला आहे. तर आपल्या बॉडीला आहे ना त्या पोलिओचे जे अँटीजन आहेत त्याची आहे ना ओळख झाली आहे. मग आता आपल्या बॉडीमध्ये समजा जर पुन्हा चुकून पोलिओचा व्हायरस गेला किंवा टाकला गेला तर काय होईल, माझ्या बॉडीला आहे ना पहिलेपासून माहिती आहे की हा अरे हा तर तो वाला आहे पोलिओचा, काय करेल फटाक्स आहे ना अँटीबॉडी जे पण जनरेट केली आहे त्यांना त्याच्याकडे चालले जाईल आणि त्या पेनला कॅप लावून टाकेल, म्हणजे त्याचं आहे ना काय म्हणू शकतो इफेक्ट आहे ना कॅन्सर झाला. तर हा झाला अँटीजन अँटीबॉडीवाला पार्ट. तुम्हाला आहे ना लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एवढीच आहे की अँटीजन म्हणजे काय होते फॉरेन मटेरियल जे की कॉज करते, आणि अँटीबॉडी म्हणजे काय होते बाय बॉडी क्रिएट केलं जातं. ठीक आहे, टू काय लिहू शकतो, टू रेजिस्ट अँटीजन. ठीक आहे, आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणलं तर पेन म्हणजे हार्मफुल अँटीजन, कॅप म्हणजे मी क्रिएट केलेला अँटीबॉडी. ठीक आहे, एक पॉईंट झाला आपला अँटीजन आणि अँटीबॉडी. नंबर दोनचा पॉईंट हा मी इथं जे की खाली डायग्राम दिसत आहे, डायग्राम कशाची आहे खाली जी दिली आहे ती ऑब्व्हियसली व्हायरसचीच आहे. ठीक आहे, आणि ही जी डायग्राम आहे ही कोरोना व्हायरसची आहे. ठीक आहे, तर व्हायरसवाला पार्ट बघून घेऊ. पहिला पार्ट मला सांगा, व्हायरस जो आहे हा म्हणजे लाईफ आहे की नाही आहे, व्हायरस जो आहे याच्यामध्ये लाईफ आहे की नाही आहे, रिप्लाय द्या कोणीतरी. हा तर पॉईंट तुम्हाला आठीपासून सांगून झाला आहे, व्हायरस डेड आहे की जिवंत आहे असं दोन्हीच्या मदतली लाईफ लाईन आहे ते, दोन्हीच्या मदतली डेड आणि ठीक आहे. जसं काही ते अंदर राहिला तर जिवंत राहते की बाहेर जिवंत असं काहीतरी. मागे मी तुम्हाला एक जोक सांगितला होता माहितीये का, मोदीजी काय म्हणतात की पवन चक्की घुमेगी, ऑक्सिजन अलग निकलेगा और पाणी अलग निकलेगा, है ना खतरनाक होता. तशा टाईप उत्तर प्रदेशचे सीएम आहेत योगी आदित्यनाथ, त्यांचा मागे एक स्टेटमेंट होता
हे जे नायट्रोजन आहे ना, नायट्रोजन पासून ऑक्सिजन बनवायचा. पॉसिबल आहे का नायट्रोजन पासून ऑक्सिजन बनवणे? काय म्हणलं होतं? नायट्रोजन पासून ऑक्सिजन बनवणे. तर नायट्रोजन वेगळा आणि ऑक्सिजन वेगळा, पॉसिबल नाही आहे, है ना. तो असे काहीतरी कलाकार असतात, तसंच आहे ना एक याच्याबद्दल आहे ना. एक कलाकार आहे, ऑब्विसली बीजेपीचाच पर्सन आहे तो. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो व्हायरस आहे ना त्याचंही जीवन आहे, जसं आपलं जीवन आहे तसं व्हायरसचं पण जीवन आहे. मग तुम्ही व्हायरसला जे मारता ते तुम्ही पाप नाही करून राहिले का? तर तुम्ही काय नाही, तुम्ही तुमचं काम करा, तुमचं जीवन जगा, तो पण आहे ना तो त्याचं जीवन जगेल. तर आता लोक काय करून राहिले माहितीये का? इंजेक्शन घेऊन राहिले बिचारा, व्हायरसला मारून राहिले. मग व्हायरस हा करेल तो पण आपल्याला मारेल. म्हणून आहे ना कोरोनाची तिसरी लाट येणार आहे असं त्या पर्सनचं म्हणणं होतं. ठीक आहे. तर व्हायरस जो आहे ना पर्टिक्युलरली दोघांच्या मधातलं कनेक्टिंग लिंक आहे. तर मी याच पॉइंटला ना सामोर वाढवतो, कनेक्टिंग लिंक बिटवीन लाईव्ह आणि डेड असं म्हणतो मी. डेड आणि दोघांच्या मधातला आहे. तर कसं कसं बघा, व्हायरस समजा जर हवेमध्ये आहे किंवा कुठं पण समजा पडला तुमच्या टेबलवर पेनवर वगैरे वगैरे जर असेल तर तो आहे ना डेड असेल. ठीक आहे. डेड असेल म्हणजे का? कारण तो काही फंक्शन करत नसते. पण तो जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये आला तेव्हा ना तो आपलं काम चालू करते, म्हणून आहे ना त्याला लाईव्ह म्हणतात. ठीक आहे. तर व्हायरस जो आहे तो बॉडीमध्ये आला तर जिवंत. बॉडीमध्ये म्हणजे ऑब्व्हियसली प्लांटमध्ये पण व्हायरस असतात. तर प्लांटच्या बॉडीमध्ये गेला किंवा होस्ट सेलमध्ये जर गेला तर तो जिवंत असेल, अदरवाईज तो काय असेल? डेड असेल. ठीक आहे. हा एक पॉईंट बघितला. पुढचा, हे जे व्हायरस आहेत ना हे खूप स्मॉल असतात, साईज वगैरे वगैरे आपण काही बघत नाही आहे. एक महत्वाचा पॉईंट मी सांगतो बघा, ही डायग्राम मधली नावं दिसत आहे का तुम्हाला? मोठं करतो. नावं दिसत आहे का थोडे थोडेसे? नावं नसतील दिसत तर जाऊ द्या, मी मार्क करतोय कोणत्या पेनाने. दिसत आहे, दिसत आहे. हा वाला जो पार्ट दिसत आहे याला आहे ना स्पाइक प्रोटीन म्हणतात. प्रोटीन म्हणजे सगळ्या गोष्टी प्रोटीन करता धरतात. स्पाइक प्रोटीन हा अंदरचा जो कॉइलिंग वाला पार्ट दिसत आहे जसं मी मार्क करत आहे आता बघा, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर दिसत आहे. तर हा जो आहे ना हा आर एन ए आहे. ठीक आहे. आर एन ए स्पाइक प्रोटीन, दोन गोष्टी झाल्या. नंबर तीनच्या कसं बघा, मी आता थोडंसं शेड केलं आहे पार्ट म्हणजे पर्टिक्युलरली मी हे करतोय बघा. हा जो राऊंड वाला जो स्ट्रक्चर दिसत आहे रेड कलरचा, ज्याला मी इथून शेड दिला आहे ब्लू कलरनी, तो वाला पार्ट म्हणजे याचा काय म्हणू शकतो लेअर आहे. तर हा जो लेअर आहे हा पर्टिक्युलरली लिपिडचा मेम्ब्रेन असतो किंवा फॅटचा लेअर मी म्हणतोय, फॅटचा लेअर. ठीक आहे. तर याच्यावरून आहे ना आपण काही गोष्टी घेऊ. एक काम करू, याला आहे ना मी वाढवतो. नंबर दोनचा पॉईंट मी इथंच करतोय किंवा बी पॉईंट. आर एन ए काय म्हणत आहे, व्हायरसमध्ये एक तर आर एन ए असतो किंवा डी एन ए असतो. आणि डी एन ए माहिती ना असं डबल हेलिक्स वाला स्ट्रक्चर होता जो की आपला पार्ट झाला आहे. आर एन ए म्हणजे हा सिंगल स्ट्रँड आणि याच्यावर मग ते ए टी जी सी असते. याच्यामध्ये आहे ते ए टी जी सी. ठीक आहे. तर सिंगल स्ट्रँड वाला म्हणजे आर एन ए आणि डबल स्ट्रँड वाला म्हणजे डी एन ए. तर व्हायरसमध्ये काय असेल, एक तर डीएनए असेल नाहीतर मग आर एन ए असेल. ठीक आहे. व्हायरसमध्ये एकतर डीएनए असेल नाहीतर मग आर एन ए असेल. तर डीएनए जर असला तर त्या गोष्टी सोपी असतात. खतरनाक कोणता आहे हा वाला आहे, फक्त आर एन एच आहे, सिंगल स्टँड आहे बिचारायचा, याच्यामध्ये काही पेअरिंग पण नाही आहे ना. तर याला आहे ना म्हणजे काय म्हणू शकतो, याला एलिमिनेट करण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे ना थोडासा डिफिकल्ट आहे. तर काही काही व्हायरसमध्ये किंवा जेवढे काही व्हायरस आपल्याला माहिती आहे त्याच्यापैकी खूप साऱ्या व्हायरसमध्ये आर एन ए असते, जेनेटिक मटेरियल फक्त आर एन ए असते. आणि आर एन ए ॲज अ सिंगल स्टँड ट्रीट करायला कठीण जातं, म्हणून पण आहे ना व्हायरसवर काय म्हणू शकतो, व्हायरसला आहे ना मात देणे ना हे थोडंसं कठीण गोष्ट आहे सायंटिस्टसाठी. जसं तुम्ही बघता वर्षभर लागले, दोन वर्ष लागले काहीतरी व्हॅक्सिन बनवण्यासाठी. ठीक आहे. तर आर एन ए किंवा डी एन ए असतो हा एक बघितला आपण. नंबर तीनचा पार्ट फॅट लेअरबद्दल घेऊ आपण. नंतर सी स्पाइक प्रोटीन, स्पाइक प्रोटीन बघा मी इथं एक एक्झाम्पल काढतो. जसं हे जे काढलं आहे आपलं सेल झालं, बॉडीमधला सेल ज्याच्यावर अटॅक करणार आहे म्हणजे होस्ट सेल. आता याच्यावर आहे ना मी बघा छोटासा ब्लॅक कलरने राऊंड राऊंड हे काढला. समजा हा झाला व्हायरस. ठीक आहे. हा एक व्हायरस काढला. दुसरा व्हायरस बघा मी असंच काढतोय. हा एक व्हायरस काढला आणि सर्दी झाली रे. मी याच्यावर आहे ना बघा एक काम करतोय, तशी आहे ना हे काटे काढतो. ठीक आहे. सांगा
या दोघांपैकी हे जे मार्क केले ना, हा एक व्हायरस एकदम टकलाय आणि हा दुसरा व्हायरस ज्याच्यावर काटे काटे आहे, कोणता व्हायरस आतमध्ये जाईल म्हणजे इझिली आतमध्ये जाईल असं म्हणतो मी. दोघांपैकी कोणता व्हायरस इझिली आतमध्ये जाईल हे सांगा जरा. आजही कोणी सेशन रेकॉर्ड करून सेशन रेकॉर्ड करत आहे हे करा, नाही तर मी इथून रेकॉर्ड करून देईल. सेशन रेकॉर्ड करत बंद कर, कोणतरी रेकॉर्ड करत आहे, मी ऑलरेडी रेकॉर्ड करूनच राहिलोय. तर काय हा जो टकल्यावाला आहे सिम्पल टकला आहे, हा तर आतमध्ये जाणार नाही. पण याच्या टकल्यावर समजा जर हे स्पाईक दिले, स्पाईक म्हणजे काटे, तर हा इझिली जाईल है ना. तर या स्पाईकचं काय काम असेल, हे जे वॉल आहे ना, या वॉलला ब्रेक करण्याचं काम करते कोण, स्पाईक. ठीक आहे, तर बघा या कोरोना व्हायरसवर पण आहे ना, पुन्हा आहे ना स्पाईक आहे ना, त्याच्यामध्ये पण प्रोटीन आहे याचा भाग घेऊ आपण. तर हा आहे ना काय करू शकतो, एंट्री करायला हेल्प करतो, होस्ट सेलमध्ये घुसण्यासाठी आहे ना मदत करतोय. मी लिहितोय टू हेल्प इन एंट्री, हे काही कामाचं होतं का, काही कामाचं नव्हतं, समोर कामात येणार आहे म्हणून सांगितलं. डी फॅटचा लेअर आहे किंवा लिपिडचा लेअर आहे. तर बघा समजा हा फॅटचा लेअर असं समजा तुमच्या हातावर आहे ना, तुम्ही आता समजा जसं डोक्याला तेल लावतास तर तुमच्या हातावर आहे ना फॅटचा लेअर जमून जाते, तर त्याला गायब करण्यासाठी काय करता तुम्ही, फॅटचा लेअर तुम्हाला हटवायचा आहे तर काय करता, हात धुतो. कशानी, साध्या पाण्याने हात धुतलं तर काहीच नाही होत, साबण हात धुतो, डिटर्जंटनी धुतो है ना. तर बघा बेसिकली डिटर्जंटची प्रॉपर्टीज आहे की तो फॅटच्या लेअरला नाही म्हणजे काय म्हणतो गायब करू शकते किंवा काढू शकते. तर हा जो व्हायरस समजा तुमच्या हातावर जर आला तर काय करायचं, साबणनी हात धुवून टाका, फॅटचा लेअर खतम, व्हायरस खतम. ठीक आहे, म्हणजे त्याचं प्रोटेक्शन आहे तर तो आहे ना खतम होऊन जाईल. तर फॅटच्या लेअरसाठी आपण सोप पण वापरू शकतो, पुन्हा अल्कोहोलचा पण वापर करतात, अल्कोहोल म्हणजे सॅनिटायझर. सॅनिटायझर पण आहे ना याला आहे ना डिझॉल्व्ह करतो, पर्टिक्युलरली लिपिडचा लेअर असते आणि लिपिड म्हणजे फॅट आणि अल्कोहोलचा बॉन्डिंग. तर अल्कोहोल पण आहे ना त्याला हे करू शकते. नंबर दोन, हीट. हीट हीट म्हणजे कसं कसं बघा, जसं पर्टिक्युलरली मी माझ्या गाडीला जसं हात लावला आणि माझ्या गाडीच्या सर्फेसवर समजा जर व्हायरस केला आहे आणि माझी गाडी आहे ना उन्हामध्येच आहे समजा काही वेळ, तर तो व्हायरस ना ऑटोमॅटिकली नष्ट होऊन जाईल कारण फॅट इव्हॅपोरेट होऊन जाते. ठीक आहे ना, तर हीट पण हे करू शकते, हीट करू शकते म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही ना गरम पाण्याने रोज आंघोळ केला तर हे होऊन जाईल, नाही. व्हायरस एवढे कॅपेबल आहेत की आहे ना खूप जास्त टेम्परेचरवर पण आहे ना वर्क करू शकतात. तर सोप, अल्कोहोल आणि हीट ह्या गोष्टी आहेत. जसं एक्झाम्पल जर घेतला मी तर आपले जे गेट्स आहेत, गेट म्हणजे जसं आपल्या घराबाहेर जी गेट असते त्याच्यावर आहे ना काही अर्थ नाही सॅनिटायझर वगैरे वगैरे मारून, म्हणजे खूप फ्रिक्वेंट आपण जर यूज करत असेल तर ठीक आहे, नाहीतर आहे ना उन्हामध्ये असते काही गरज नाही. तर एवढ्या गोष्टी शिकलो, याच्यामध्ये कामाची गोष्ट शिकलो, फॅटचा लेअर असते आणि फॅटचा जो लेअर आहे तो गायब कसा होईल, त्या तीन गोष्टी आहेत त्याच्याने आहे ना गायब होते. ठीक आहे, आता पुढचा पार्ट आहे ना काय वाढू शकतो, अँटीजन झाला, अँटीबॉडी झाला, याच्या व्हायरसबद्दलच्या थोड्याशा गोष्टी झाल्या. पुढचा पार्ट आपण काय घेऊ शकतो, याचं जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल, व्हायरसचा जेनेटिक मटेरियल कोण आहे, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आर एन ए आहे. ठीक आहे, तर हा आर एन ए म्हणजे काय होते, रायबो न्यूक्लिक ऍसिड. हा जो आर एन ए आहे म्हणजे काय झाला, रायबो न्यूक्लिक ऍसिड, आणि याचा रायबोचा मिनिंग होता प्रोटीन बनवण्याशी रिलेशन आहे, मिनिंग तर प्रोटीन एम एफ टी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. तर बेसिकली हा काय करते, हा जाते सरळ सरळ कोणाकडे, रायबोझोमकडे, रायबोझोमकडे जाते आणि म्हणते मी जो म्हणतोय तो मला मला प्रोटीन बनवून दे, प्रोटीन बनला म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या. ठीक आहे ना, तर हा असंच करते, हा काय करते पर्टिक्युलरली आर एन ए म्हणा किंवा कोरोनाचा व्हायरस म्हणा, हा कोणाकडे जाते, सेलमधल्या रायबोझोमकडे जाते. रायबोझोमकडे गेला तर मग पुन्हा काय करते, केसर बळवाई कोण नवीन आहे कोणतरी,
ज्वाइन हो देना। आरती ज्वाइन कर लिया ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरी किती आहे? फोन नंबर भी बहुत सारे, नाव भी बहुत सारे। मला वाटते आताची तर दोन तीन ज्ञानेश्वरी असतील सर, ते प्रॉब्लेम मुळे तसं होत आहे। तर काय म्हणलं होतं बघा, हा जो पॉइंट आहे हा महत्वाचा आहे। हा कोरोना व्हायरस आहे, याचं जेनेटिक मटेरियल कोण आहे? आरएनए। आणि आरएनए प्रोटीन बनवण्यासाठी मदत करतो एवढं तर माहिती आहे। हा काय करते, हा गेला कुणाकडं, आरएनए कुणाकडे गेला? रायबोझोमकडं। हा म्हणते की माझा जो कोड आहे त्याच्यानुसार मला प्रोटीन बनवून दे। हा बनवला रायबोझोमनी प्रोटीन, हा रायबोझोमनी बनवला प्रोटीन। प्रोटीन बनवला म्हणजे बेसिकली याचा काउंट वाढला। काउंट वाढला म्हणजे कुणाचा काउंट वाढला? त्या व्हायरसचा काउंट वाढला, ठीक आहे। तर बॉडीमध्ये गेला, रायबोझोमकडे ऑर्डर दिला आणि आहे ना फटाकसे आपला नंबर आहे ना वाढवला। तर याचा जो इन्फेक्शन आहे हा आहे ना खूप म्हणजे फास्ट होते, खूप फास्ट होते बरं याचा इन्फेक्शन। तर का होते ही गोष्ट झाली आहे, तर काउंट वाढला मी इथं लिहितोय, इन्फेक्शन पण वाढला, इन्फेक्शन पण वाढला, ठीक आहे। तर याचा इन्फेक्शन का वाढला ही गोष्ट समजली असेल कदाचित थोडी थोडीशी। आता येऊ पुन्हा आर एन ए कडे, वापस आर एन ए। आर एन ए, आर एन एचा मला वाटतं मी हे घेतला आहे, ओके ही इमेज घेतला आहे बघा। ही इमेज दिसत आहे तुम्हाला, ही इमेज आहे चांगलीशी आर एन एची, नंतर हे खालची रॅमबेसिलची बघा। हा आर एन एचा स्ट्रक्चर आहे बेसिकली। हा जो सिंगल स्टँडचा जो स्ट्रक्चर आहे, हा सिंगल स्टँड म्हणजे काहीतरी होता न्यूक्लियोटाइड वगैरे वगैरे। आणि हे जे आहे पायऱ्या पायऱ्या, याला मी आत्तासाठी नाव देतो ए यू जी सी, समथिंग लाईक ए यू जी सी, ठीक आहे ना। एवढ्याच गोष्टी असतात ना, ए यू जी सी आणि नंबर एक ए यू जी सीचा सिक्वेन्स हवाला, आणि नंबर दोन हवाला स्ट्रँड, म्हणजे याला आपण काय म्हणतो न्यूक्लियोटाइड, ठीक आहे। तर व्हायरस म्हणजे मेन गोष्ट कोण आहे? आरएनए। आणि आरएनए म्हणजे हा तुमच्या समोर दिसून राहिला। आता मला एक गोष्ट सांगा, हा जो आरएनएचा जो स्ट्रक्चर तुमच्या समोर दिसत आहे याला आहे ना डिस्ट्रॉय करायचा का करू शकतो? जस्ट लहान पोरासारखा सला, लहान पोरासारखा सांगा की या आरएनएच्या स्ट्रक्चरला आहे ना मला डिस्ट्रॉय करायचा, आपण काय करू शकतो? एकदम या डायग्राम वरूनच सांगा तुम्ही, असं नाही म्हणा की सर हे वॅक्सिन घ्यायची वगैरे वगैरे, त्या गोष्टी नाही। जस्ट या डायग्राम मधून सांगा, या स्ट्रक्चरला आहे ना तबाह करना है, क्या कर सकते है? त्याच्या तोडमोड करून, तोडमोड करून टाकून, ठीक आहे। अजून थोडस समोर जा, का तोडून याचा हे ए यू जी वगैरे यांच्या तोडून टाकून। पहिला ऑप्शन आहे ए यू जी सी तोडून टाका, हा एक ऑप्शन आहे। दुसरा ऑप्शन आहे ना की याला जर ब्रेक केलं तर, मी असं लिहितोय न्यूक्लियोटाइडला ब्रेक करणे, है ना। तर एक तर न्यूक्लियोटाइडला ब्रेक केला तरी आरएनए खतम म्हणजे व्हायरस खतम। ए यू जी सी म्हणजे नायट्रोजन बेस होते, यांना तोडलं तरी पण व्हायरस खतम होऊ शकते। तर ही वाली जी गोष्ट आहे न्यूक्लियोटाइडला तोडणे, ही वाली गोष्ट आहे डिफिकल्ट। तर या पॉइंटला आपण वाढू, ए यू जी सी ला तोडणे हे आहे थोडस इझी। याच्यामध्ये पण हा जो ए आहे, ए चा मीनिंग काय होते? ॲडिनाईन, है ना, नायट्रोजन बेस आहे। या नायट्रोजन बेस मध्ये हे जे आहेत ना ए ॲडिनिन, यू युरासिल, जी म्हणजे ग्वॅनिन आणि सी म्हणजे काय होतं सायटोसिन। तर याच्यापैकी ए यू जी सी पैकी ही हा ॲडिनाईन जो आहे ना हा इझी आहे, म्हणजे पर्टिक्युलरली या ॲडिनिनचा जो स्ट्रक्चर आहे ना तो इझी स्ट्रक्चर आहे। तर बघा काय म्हणलं होतं, न्यूक्लियोटाइड कठीण आहे त्याला जाऊ द्या, ए यू जी सी सोपं आहे, तर त्याच्यावर या ए यू जी सीला ब्रेक करा। ए यू जी सी मध्ये पण कोण ब्रेक करू शकतो आपण? ॲडिनाईन, कारण याचा जो स्ट्रक्चर आहे तो काय आहे? इझी आहे, ठीक आहे ना। तर याचा स्ट्रक्चर इझी आहे त्याच्यामुळे आहे ना याला ब्रेक केलं जाते। तर बघा हे जे औषध तुम्हाला दिसून राहिली कोणती दिसत आहे का नाव, इथं घे नाव दिसत आहे रॅमडेसिवीर, है ना। तर हे रॅमडेसिवीर म्हणजे ना अँटायव्हायरल ड्रग आहे, अँटायव्हायरल ड्रग म्हणजे व्हायरसच्या अगेन्स्टमध्ये दिली जाते। तर ही आहे ना आधीपासून शोध लागला होता हिचा, कोरोनासाठी नाही इबोलासाठी शोध लागला होता शाळेतचा। तर ही काय करते माहिती का, रॅमडेसिवीर, रॅमडेसिवीर म्हणा की अँटीव्हायरल ड्रग जे आहेत ना ते डायरेक्टली आहे ना व्हायरसला मारत नाही, काहीतरी आहे ना हे करतात। जसं इथं आपण बघितलं होतं याला मारायचं तर काय करू शकतो, दोन ऑप्शन आहेत, न्यूक्लियोटाइडला गायब करा नाहीतर ए यू जी सीला गायब करा। सेम हा जो रॅमडेसिवीरचा जो पार्ट आहे ना हा काय करते माहितीये का,
डुप्लिकेट टाकून देते एडिनाइनचा, डुप्लिकेट ए किंवा एडिनाइन, ठीक आहे. तर एडिनाइनचा डुप्लिकेट टाकून दिला कोणी, रेमडेसिवीरने. आता एडिनाइनचा डुप्लिकेट टाकून दिला रेमडेसिवीरने, समजा एडिनाइनचा डुप्लिकेट टाकून दिला तर काय होईल, काय होईल, बेसिकली आरएनए काय करून राहिला होता, ऑर्डर देऊन राहिला होता ना की मला असं असा प्रोटीन पाहिजे होता, तर हा इथं मी ए चे ऐवजी डुप्लिकेट टाकला, ठीक आहे, हा डॉट दिला समजा ए चे ऐवजी डुप्लिकेट टाकला, तर काय करेल याचा जो ऑर्डर होता तो ऑर्डर एक्झॅक्टली जसा तसा जाणार नाही, का, कारण ए डुप्लिकेट केलाय, ए डुप्लिकेट केलाय त्याच्यामुळे प्रोटीन जो बनेल तो प्रोटीन काहीतरी वेगळाच बनेल, है ना, आणि प्रोटीन समजा वेगळाच बनला तर हा जगू शकणार नाही, ठीक आहे. तर बेसिकली रेमडेसिवीर काय करते, ॲडिनिनचा डुप्लिकेट मटेरियल टाकून देते कोणामध्ये, ह्या याच्या व्हायरसमध्ये म्हणा किंवा याच्या आर एन एमध्ये म्हणा. तर रेमडेसिवीर काय करते ही वादी गोष्ट समजली असेल तुम्हाला, है ना. तर सोपी गोष्ट आहे ना, आर एन एमध्ये डुप्लिकेट मटेरियल टाकून द्या, प्रोटीन बनणार नाही, सोपी गोष्ट आहे. पण हा जो व्हायरस आहे ना, असं तुम्ही ऐकलं असेल ना की हा जो व्हायरस आहे हा लॅबमध्ये बनवला आहे, तर हा जो व्हायरस आहे ना हा आहे हुशार, असं लिहितोय कोरोना हुशार, लॅबमध्ये बनवला असं म्हणतात. तर काउन हुशार आहे बघा, तर याच्यामध्ये एक हे असते एक्सो राइबो न्यूक्लियस, ठीक आहे. तर हा एक मटेरियल झाला समजा, किंवा हा एक ऑर्गन झाला समजा एक्सो राइबो न्यूक्लियस, हा आहे ना इथं हुशार की दाखवते. हा काय म्हणते माहितीये का, अच्छा डुप्लिकेट कोण टाकला रे, अरे हा टाकला का, आमाच आता नाही डुप्लिकेट टाकला ना, चला गायब करा. तर हा आहे ना आयडेंटिफाय करते डुप्लिकेटला, आयडेंटिफाय डुप्लिकेट ए किंवा ॲडिनिन, ठीक आहे. तर हा डुप्लिकेट ॲडिनिनला काय करेल, आयडेंटिफाय करेल आणि काढून टाकेल, ठीक आहे. तर मी आहे ना पुन्हा इथं बघा, आता आहे ना इरेज करतो, हे वाले जे पार्ट मी मगाशी डुप्लिकेट काढले होते ते आहे ना इरेज करतो, कुठे गेला हा पॉइंटर आहे, हे डुप्लिकेट काढले होते हे इरेज करून टाको. कोणाला, एक्सो राइबो न्यूक्लियस यांनी, आहे ना डुप्लिकेट आहे म्हणते गायब व्हा, झाले गायब. आता पुन्हा काय झाला, पुन्हा ओरिजिनल स्ट्रक्चर झाला, तर पुन्हा अजून जाईल कुणाकडे, रायबोझोमकडे, आणि म्हणते माझा हा हा प्रोटीन आहे देरे बाबा, है ना. तर अशा पद्धतीनं हा कोरोना व्हायरस बनवला आहे म्हणतात. तर हा झाला हुशार, काउन हुशार झाला, कारण याच्यामध्ये कोण आहे, एक्सो राइबो न्यूक्लियस, ठीक आहे. तर आपण काय दिलं, रेमडेसिवीर दिलं, आणि रेमडेसिवीर मधला डुप्लिकेट हे कोणी काढला, कोरोना व्हायरसने काढून टाकला. मग आपण काय करू, आपणही तर हुशार आहोत ना. तर मी अजून लिहितो सायंटिस्ट हुशार, किंवा आपले डॉक्टर हुशार आहेत बोल, डॉक्टर हुशार प्लस 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 व्हेरी व्हेरी हुशार आहेत, ठीक आहे. हे डॉक्टर काय करतात माहितीये का, यांनी काढलं ना तर अजून देतात. तुम्ही इथं लिहितो डबल देतील, रेमडेसिवीरचा डोस ट्रिपल देतील, किंवा अजून चार वेळ देतील, तर दिवसातून आहे ना हे काय करतील, मल्टिपल डोस देतील, कोणाचा, रेमडेसिवीरचा, हे माझं स्पेलिंग चुकलं असेल जाऊ द्या, तर रेमडेसिवीरचा मल्टिपल डोस देतील, ठीक आहे. तर एक वेळा काय केलं यांनी, एक वेळा आपण टाकला काढून घेतला, मग अजून टाकतात, अजून काढेल, अजून अजून देऊन द्या, अजून काढेल, मग आहे ना तो काय म्हणते, अरे सगळ्या वेळी हाच तर भेटून राहिला, म्हणजे त्याची मेमरी पॉवर तशी समथिंग लाईक तशी सेट होऊन जाते की नाही हाच ओरिजिनल आहे, हाच ओरिजिनल आहे, तर ठीक आहे, मग हा आहे ना ऑर्डर देईल कुणाकडे, रायबोझोमकडे, असा असा प्रोटीन बनव, आणि ज्या अर्थी तर हा ॲडिनिन डुप्लिकेट आहे तर प्रोटीन पण काहीतरी वेगळा बनेल, प्रोटीन वेगळा बनला म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हा व्हायरस आहे ना जगणार नाही, ठीक आहे. एवढं तर हे काम कुणाचं आहे, रेमडेसिवीरचं आहे, एवढं समजलं ना. आता इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का कुणाला, प्रॉब्लेम असेल तर विचारायचं नाही हा, कारण आपण काही डॉक्टर की नाही करता, जस्ट तुमच्या जनरल नॉलेजसाठी सांगितलं आहे मी, ठीक आहे. तर अँटीव्हायरल ड्रग काय करतात हे एक मिनिंग समजलं असेल कामाची गोष्ट, ठीक आहे ना. आणि जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन रेमडेसिवीर काय करते हे थोडंसं समजलं असेल, ठीक आहे. तर रेमडेसिवीरने ह्या या गोष्टी केल्या. आता पुढचा एक महत्त्वाचं काम आहे, याचे साईड इफेक्ट आहेत रेमडेसिवीरचे, इथे लिहितो साईड इफेक्ट ऑफ रेमडेसिवीर, अशी स्पेलिंग आहे शायद, जाऊ द्या जे पण असेल. साईड इफेक्ट काय आहेत रेमडेसिवीरचे, आहेत मल्टिपल साईड इफेक्ट, याच्यापैकी एक
नंबर है याच्यापैकी एक महत्त्वाचा जो साइड इफेक्ट आहे तो आहे ब्लड क्लॉटिंग. बघा ब्लड क्लॉटिंग आहे ना शिकवलंय तुम्हाला, क्लॉटिंग म्हणजे काय होते थक्का बनणे है ना, तर रक्ताचा थक्का बनणे किंवा रक्त जमणे असं आपण म्हणू शकतो. रक्ताचा थक्का बनणे हे काम कोणाचं झालं, जमवणे हे काम कोणाचं झालं, तर प्लेटलेट्स आहेत पुन्हा अजून काही गोष्ट आहेत, पाच एजंट सांगितले आठीमध्ये. तर रक्ताचा थक्का जमणे हे म्हणजे झालं रेमडेसिवीरचा एक साईड इफेक्ट. मी आहे ना इथं एक डायग्राम देतो बघा, ही एक डायग्राम तुम्हाला दिसत असेल, हिला आपण घेऊन येऊ. तर बघा ब्लड क्लॉटिंग समजा आपल्या बॉडीच्या बाहेर जर झाली ना तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे कशी, समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर कट लागला तर तिथं जर आहे ना रक्त जमत आहे तर ती गोष्ट चांगली आहे. पण आपल्या बॉडीमध्ये, मी इथं लिहितो इनसाईड बॉडी, पण आपल्या बॉडीमध्ये समजा जर रक्त गोठला तर काय, जसं इथं बघा हे एक आर्टरी आहे किंवा वेन आहे आणि याच्यामध्ये आहे ना हा ब्लडचा क्लॉटिंग झालाय, तर ब्लडचा क्लॉटिंग झाला याच्यामुळे काय होईल, मी असं म्हणतोय आरबीसी जमतील, पर्टिक्युलरली आरबीसीचा काउंट कमी झाला असं म्हणतोय. तर आरबीसीचा काउंट कमी झाला म्हणजे ऑक्सिजन पोहोचेल का सेलपर्यंत, तर ऑक्सिजन पोहोचणार नाही. तर सेलपर्यंत ऑक्सिजन पोहोचला नाही म्हणजे पुन्हा ब्रीदिंगचा प्रॉब्लेम येते, ठीक आहे, किंवा फॅटिकचा प्रॉब्लेम होत आहे, ठीक आहे. मग ते म्हणतात हां ऑक्सिजन ऑक्सिजन पाहिजे आहे ना, तर ब्रीदिंगचा प्रॉब्लेम किंवा फॅटिकचा प्रॉब्लेम जो आहे ना तो याच्यामुळे कुणामुळे ब्लड क्लॉटिंगमुळे, आणि ब्लड क्लॉटिंग हा जो आहे ना साईड इफेक्ट आहे रेमडेसिवीरचा, ठीक आहे. आता ब्लड क्लॉटिंग झाला पर्टिक्युलरली याच्यासाठी एक चांगला शब्द आहे कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशनचा मिनिंग आत्तासाठी समजून घ्या जमणे, ठीक आहे. तर कोॲग्युलेशन होते, कोॲग्युलेशनचा मिनिंग जो आहे ना मी 10वीमध्ये सांगेल, तर कोॲग्युलेशन झाला. मग आता याच्यासाठी काय करेल, रेमडेसिवीर दिला माणूस आहे ना वाचून गेला, पण हा दुसरा प्रॉब्लेम आला, मग काय करतील, तर याच्यासाठी आहे ना अँटी कोॲग्युलंट देतात. तर याच्या अगेन्स्ट मध्ये अँटी, अँटी म्हणजे समजते ना अगेन्स्ट, अँटी कोॲग्युलंट देतात. हां जाऊ द्या, स्पेलिंग बघून घ्या, अँटी कोॲग्युलंट देतात. याला आहे ना दुसरं नाव म्हणलं तर ब्लड थिनर पण असते. जसं बघा तुमच्या घरी पेंट लावला असतं तुम्ही दिवाळीमध्ये, पेंट समजा जर जमला तर काय टाकता तुम्ही, थिनर टाकता, तर याच्यामध्ये ब्लड थिनर टाकलं जाते. आणि हा जो ब्लड थिनर आहे हा म्हणजे हेपॅरिन आहे. हा जो हेपॅरिन आहे हा नॅचरली आपल्या बॉडीमध्ये तयार होतोय, आर्टिफिशियली पण बनवला जाते. तर हा हेपॅरिनला मी म्हणतोय नॅचरली पण भेटते आणि आर्टिफिशियली पण भेटते. तर हेपॅरिनचं इंजेक्शन दिलं जाते, जसं ही जी ड्रग आहे इथं बघा हेपॅरिनचं इंजेक्शन. तर हेपॅरिन म्हणजे कोण आहे, मी इथं लिहितोय ब्लड थिनर. तर ही कुणाला दिली जाईल, ज्यांच्यामध्ये रेमडेसिवीर दिली जात आहे म्हणा किंवा रेमडेसिवीर दिली आहे त्यांच्यामध्ये ना हेपॅरिनचे पण इंजेक्शन लावले जातात किंवा हेपॅरिनचे टॅबलेट्स पण येतात. हे जे आहे हे वायल झालं, याच्यामध्ये टॅबलेट्स पण येतात. तर डॉक्टर काय करते, हेपॅरिनचे इंजेक्शन किंवा टॅबलेट्स देते जे की आहे ना ब्लड थिन करते, ठीक आहे. तर हे झालं रेमडेसिवीरचं साईड इफेक्ट, आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये कोण दिलं जाते, हेपॅरिन दिली जाते, ठीक आहे. पुन्हा अजून एक डॉक्टर आहे ना काय करते माहिती आहे का, अँटीबायोटिक्स पण देते. खाली लिहितो मी अँटीबायोटिक्स, थोडस रिकॉल करा अँटीबायोटिक्स म्हणजे काय होते, अँटीबायोटिक्स म्हणजे काय होते, कोण सांगते बघा, अँटीबायोटिक्स म्हणजे काय होते. हा पार्ट आहे ना तुम्हाला सांगून झालाय आठवीमध्ये, पण मला वाटते नववीमध्ये पण सांगितलंय अँटीबायोटिक्सचा पार्ट आहे नववीत, है ना. तर नववीमध्ये पण सांगितलंय अँटी अगेन्स्ट, बायोटिक्स म्हणजे लिव्हिंग वाल्या. आणि हे गोष्ट तुम्हाला सांगितली होती की व्हायरसच्या अगेन्स्टमध्ये अँटीबायोटिक्स दिली जात नाही, है ना, पण डॉक्टर आहे ना अँटीबायोटिक्स देते. याच्यामागचं रिझन काय, एकाचा मॅसेज आलाय, एजंट रिॲक्टेड करणारे, एजंट रिॲक्टेड करणारे, ओके नाही समजलं मला, बायोटिक्सच्या अगेन्स्ट असं अगेन्स्ट लिहिलं असेल ना, एजंट नसेल हा, तर बरोबर आहे अगेन्स्ट रिॲक्ट करणारे, पर्टिक्युलरली बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट, मी इथं लिहितोय अगेन्स्ट बॅक्टेरिया किंवा फंगसच्या, पण शिकलोय आपण फंगस आणि बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट जे रिॲक्ट करतात, जे ॲक्ट करतात, त्याला काय म्हणतो आपण अँटीबायोटिक्स. तर बघा होते काय माहितीये का, सहसा बॅक्टेरियाचा पण अटॅक होते आपल्या बॉडीवर, म्हणजे खूप सारे बॅक्टेरिया आहेत ऑलरेडी, हो नाही ना, ते बॅक्टेरिया पण काय करतात, चौके पे छक्का मारणे मला जे म्हणतात, अच्छा इम्युनिटी कमी झाली आहे ना, हां मग आम्ही बी अटॅक करून घेतो, है ना, तर मग आम्ही पण अटॅक केला तर मग ह्या बॅक्टेरियामुळे पण पुन्हा आहे ना दुसरा रोग येते न्यूमोनिया. मग आता कोरोना तर झाला, अजून न्यूमोनिया झाला तर मग आहे ना तो माणूस माणूस नाही राहणार आहे,
मग न्यूमोनिया झाला नाही पाहिजे म्हणून ना हे काय करतात, चला ठीक आहे असे असे चान्सेस आहेत, हां अँटीबायोटिक्स पण घेऊन घ्या. नेटचा प्रॉब्लेम आला आहे, थांबा. आता साऊंड ठीक आहे का? लटकत नसेल कदाचित, नेटचा प्रॉब्लेम आला होता मला. आता साऊंड ठीक आहे का? साऊंड ठीक आहे का? हो हो ओके. ठीक आहे, नेटचा प्रॉब्लेम आला होता थोडीशी पण आता हो ठीक आहे. तर काय बॅक्टेरिया काय करतात? चौके बे शक्का मारतात. अच्छा प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून, आम्ही पण अटॅक करून देतो म्हणजे आमचा पण आहे ना काय म्हणतो आमचा पण काम जमून जाईल. आणि बॅक्टेरिया आले फंगस आले तर काय होऊ शकते? न्यूमोनिया. तर असं नाही झालं पाहिजे म्हणून डॉक्टर काय करते त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स पण देऊन देते. चला ठीक आहे हेही घेऊन घ्या. ठीक आहे ना, तर डॉक्टर आहे ना हुशार कोण आहे? ॲक्च्युली माझ्या डॉक्टर हुशार आहेत, कोरोना व्हायरस ना तेवढा हुशार नाही आहे. ठीक आहे, तर डॉक्टरने काय केलं अँटीबायोटिक्स दिली. का देतात याच्या मागचं रिझन आहे ना तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर हे एक झालं. आता पुढचा एक महत्वाचा पार्ट, इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का किंवा पुन्हा काही गोष्टी नवीन सांगायच्या असतील तुम्हाला तर सांगू शकता. बेसिकली हा जो पार्ट आहे हा सिलेबस होता नाहीच आहे है ना, तर इथं जर तुम्हाला माहिती असेल काही गोष्टी नवीन तर इथं तुम्ही सांगू शकता. माहिती आहे का कोणाला काही? नाही माहिती आहे. चला ठीक आहे, पुढचा एक पार्ट घेऊ आपण. आता माहिती आहे का समजा जर इन्फेक्शन वाढला, लेट मोर व्हायरसेस, म्हणजे बहुत सारे व्हायरस झाले आपल्या लंग्स मध्ये ना, बहुत सारे व्हायरस झाले, मी तर लिहित लंग्स इन्फेक्शन. समजा खूप सारा इन्फेक्शन झाला आपल्या फेफड्यामध्ये किंवा लंग्स मध्ये ना, बहुत सारे व्हायरस गेले. तर खूप सारे व्हायरस गेले तर काय करते आपली बॉडी पण आहे ना, खूप सारे इम्युनिटी तयार करेल. मी तर लिहिते काय म्हणतो, मोर इम्युनिटी. आपली बॉडी पण काय करते, मोर इम्युनिटी तयार करते. तर बघा याच्यासाठी आम्ही एक डायग्राम घेतोय खालची. हा तर आपली बॉडी काय करते माहितीये का, हे सायटोकायनिन तयार करते. ठीक आहे, हे सायटोकायनिन तयार करते आणि हा सायटोकायनिन आहे ना, जवळपास जेवढे पण आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी वाढले सेल्स आहेत, आरबीसीस नाही, आरबीसीचे पण चार पाच टाईप आहेत. तर इम्युनिटीसाठी ऍक्ट करणारे सगळे जे आहेत ना, त्या सगळ्यांना ऑर्डर देते सायटोकायनिन की जा रे अटॅक करा रे. ठीक आहे, जसं एक्झाम्पल आतासाठी आपण घेतलंय, समजा आपल्यावर आहे ना अटॅक करणारे आले, समजा विरशी येऊन काही जण आले, विरशी येऊन अटॅक करणारे. मी काय म्हणेन, अच्छा विरशीवाली कोण आहे? हर्ष आहे विरशीकडला आणि हिमानी आहे. जा रे तुम्ही आपले अवजार घेऊन तुम्ही त्यांच्यावर अटॅक करून टाका. ठीक आहे, समजा कोणी इकडचे आले, सावरमनचे वगैरे आले, तर इकडचे कोण आहे? अच्छा ज्ञानेश्वरी आहे, हर्षिका आहे, अभिज्ञा आहे, हां तुम्ही जावर त्यांच्यावर अटॅक करून टाका. हे जातात आपली सेना धरून, समथिंग लाईक असं. समजा सोनदडचे आले तर सोनदडवाले कोण आहे? तृप्ती आहे, योगिनी आहे, पुन्हा आरती आहे, मी ना मी जर सायटोकाईन नाही तर यांना ऑर्डर देईन. अरे हे सोनदडवालेच आहेत, तुमच्या ओळखीचे असतील जा बरा त्यांच्यावर करून टाका. तर असं आहे ना, सायटोकाईन काय करते, बहुत सारे इम्युनिटी तयार करते. ठीक आहे का? कारण बहुत सारा इन्फेक्शन तयार झाला आहे. हर्ष म्हणताय सर मी विरशी चेंज नाही आहो, विरशी चेंज नाही, विरशीचा नाही आहो, असं मला माहित आहे ना. ठीक आहे, जे पण असेल. तर हा सायटोकायनिन काय करते, पूर्ण आपल्या क्लासमधला जेवढे पण आहे, समजा सेंदुराफ्याचे आले तर मी काय म्हणे अरे आदित्य आहे का? आदित्य नाही आहे. अच्छा सेंदुराफ्याचे आहेत ना, हा आदित्य एकच काफी आहे, चल जा पूर्ण वर्गाला ना लागून टाकेन कामाला. तर याला आहे ना हायपर इम्युनिटी रिस्पॉन्स म्हणतात. मी इथं लिहितोय हायपर इम्युनिटी रिस्पॉन्स, हे जनरल टर्म आहेत बरं, डॉक्टरकीचे टर्म आपल्याला माहिती नाही. तर हायपर इम्युनिटी रिस्पॉन्स, ठीक आहे, तर असं करण्याचं काम कोण करते? सायटोकायनिन करते. आता हायपर इम्युनिटी, एवढी सारी इम्युनिटी झाली म्हणजे असं समजा आपल्या क्लासमध्ये एक उंदीर आला आणि सगळ्याला धरून घेतलं, सगळ्याला म्हणतो धराने डंडे आणि मारा, सगळेचे सगळे जण जातील 50 जण एका उंदराच्या मागे आणि पर्टिक्युलरली तो उंदीर भेटणार पण नाही. मग याच्यामध्ये काय येईल प्रॉब्लेम? तुम्हालाच होईल, बॉडीलाच प्रॉब्लेम आहे. तर याचा प्रॉब्लेम आहे ना बॉडीलाच होते. तर याच्यामध्ये एकदम जास्त जर इम्युनिटी झाली तर याच्यामध्ये ना हार्टचा प्रॉब्लेम येते, म्हणतो हार्ट अटॅक पण येऊ शकते. ठीक आहे, तर हार्ट अटॅक पण येऊ शकते, पुन्हा चेस्ट पेन पण येते, है ना. प्रॉब्लेम असं तेवढा फारसा पण नाही, तरी पण चेस्ट पेन होऊन राहिला, तरी पण आहे ना हार्ट अटॅक होऊन राहिला, पुन्हा लंग डॅमेज होण्याचे पण प्रॉब्लेम आहे, लंग्स डॅमेजिंगचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर एवढे सारे काही प्रॉब्लेम आहेत. तर याच्यापैकी ना बघाल तुम्ही तर हार्ट अटॅकचा जो प्रॉब्लेम आहे तो सिव्हिअर आहे थोडासा,
सिव्हिअर आहे म्हणजे जास्त प्रॉब्लेमला आहे हार्ट अटॅक है ना, तर कोरोनापासून माणूस मरणार आहे का, चान्सेस कमी आहेत है ना, म्हणून तर तुम्ही मास्क वगैरे काही घालत नाही, पण हार्ट अटॅक पासून 100% माणूस मरू शकते, 100% नाही 70% माणूस मरू शकते। मग आता याच्यावर थोडंसं कॉमन सेन्सवाली गोष्ट सांगा मला, कुठचा एवढा फरक, हां काय करू शकतो, साइटोकाइनिन वाढले, बहुत सारी इम्युनिटी तयार झाली, खूप सारी इम्युनिटी तयार झाली म्हणजे हायपर इम्युन रिस्पॉन्स म्हणतोय, प्रॉब्लेम लिहिल्यात तुमच्याकडे समोर, काहीतरी 2-3 प्रॉब्लेम आपण लिहिले, आता हार्ट अटॅक नाही आला पाहिजे, वाचलं पाहिजे ना आपण, मग आपण काय करू शकतो, म्हणजे बॉडी काय करू शकते, कॉमन सेन्सवाल्या गोष्टी सांगा, काय करू शकतो आपण, काय करू शकतो सांगा, तर चुकलं तरी चालेल, जनरल सेशन आहे आजचा, काहीच नाही, इम्युनिटी कमी करेल किंवा डॉक्टर इम्युनिटी कमी करायसाठी काही, इम्युनिटी कमी करून टाका, तर याच्यासाठी सोल्युशन, बहुत सारी इम्युनिटी वाढली ना, तर काय करून आपण काय लिहू शकतो, लेसन, लेसन असं लिहू शकतो का मी, असा शब्द आहे का लेसन, लेसन शब्द नाही, मी डिक्रीज लिहितो, डिक्रीज इम्युनिटी, ठीक आहे, तर काय केलं पाहिजे आपण, इम्युनिटी आहे ना कमी केलं पाहिजे का, कारण अरे चुप बसा, एकच उंदीर आहे ना, जास्त हे नका करू, हल्ला नका करू, नाही तर तुम्हाला सांग ना एकामेकाचे डंडे तुम्हालाच लागते, तर मी काय करेन, ऑर्डर देईन की अरे शांत बसा आरामात घेऊ, है ना, तर इम्युनिटी डिक्रीज करण्याचं काम इथं केलं पाहिजे, तर इथं इम्युनिटी डिक्रीज करण्यासाठी एक ड्रग दिलं जाते, त्याचं नाव असतंय डेक्सोना किंवा डेक्सामेथासोन असते, आता मी हे एवढ्या गोळ्या काऊन सांगत आहो, कारण ना एवढ्या गोळ्या मी माझ्या पजेच्या चिठ्ठीवर पाहिल्या, चिठ्ठी पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळेने, तर बघा ही एक ड्रग आहे, दिसत असेल तुम्हाला, याच्यामध्ये गोळी पण नाही दिसत आहे तुम्हाला, है ना, तर एवढा जो पार्ट आहे, एवढा पार्ट असते गोळीचा, आणि याच्यामध्ये एकदम छोटीशी, एकदम छोटीशी, जसं बघा तुमच्या स्क्रीनवर जेवढं दिसत आहे तेवढा आहे ना डॉट असते, असा एक गोळी।